काल आपण बघितलं की किरीट सोमय्यांची अतिशय किळसवाणी येणारी एक क्लिप व्हायरल झालेली आहे आणि जो माणूस सातत्याने आमदारांना खासदारांना ब्लॅकमेल करतो आणि विरोधी पक्ष तोडण्याचं तोडून त्यांना सत्तेत घेऊन जातो त्या माणसाची ती क्लिप आहे आणि तिथं त्या क्लिपमध्ये असं दिसतंय की काही महिलांना हा व्यक्ती छळतोय. माझं सरकारला प्रश्न एवढाच आहे की त्या महिलांना सुमोटो आपण प्रोटेक्शन देणार आहोत की नाही देणार आहोत. आणि ज्या वृत्तवाहिनींनी खरा हा पर्दा फाश केलेला आहे त्या पत्रकारांना आणि त्या वृत्तवाहिन्यांना प्रोटेक्शन मिळणार आहे की नाही मिळणार आहे. की बीबीसीला मागच्या वेळेला जसं अरेरावी केली तशी धाड पाडायची आणि जो मूळ मुद्दा आहे महिलांना ब्लॅकमेल करण्याचा तो लपवून टाकणार आहे का सरकार. आत्ता तरी होम मिनिस्टरनी आणि मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी याबाबतीत खरं कडक कारवाई करण्याची गरज आहे आणि ते करणार आहेत की नाही करणार आहेत. का तक्रार येत नाही सुमोटो करू नाही शकत सरकार. तक्रार कशाला पाहिजे तिथं दिसत नाहीये. तिथं खऱ्या अर्थानं महिलांचं संरक्षण करणं हे सरकारचं काम नाहीये का. सुमोटो करायला काय होतंय. घाबरत असेल कोणीतरी. त्या महिलांना सुरक्षा मिळणार आहे का त्यांनी कंप्लेन केल्यानंतर. हा विषय नक्कीच गंभीर आहे आणि हा गांभीर्यानं सांभाळला गेला पाहिजे. त्याच्यावर गांभीर्यानं कारवाई झाली पाहिजे. काँग्रेसची भूमिका आहे घेईल आता मी चालली. How do you react to this? What is your stand? What is Congress Party's demands? No, it is pretty irritating and what we come to know from the video is that he is molesting and he is blackmailing a few women over there. My question to the government is this. Is government going to sumoto give protection to those women? And is government going to give protection to the journalists and to the channels who have shown these videos? सरकार जो वीडियो बाहर आया है वो वीडियो को लेकर जो महिलाएं तकलीफ में आई है उन महिलाओं को सरकार नहीं करने वाला है. सुमोटो सरकार खुद होकर उन महिलाओं का प्रोटेक्शन और उन पत्रकारों का और चैनलों का प्रोटेक्शन सरकार करने वाली है या नहीं करने वाली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.